हैदराबादमध्ये झालेल्या पाशवी अत्याचाराच्या घटनेचे पडसाद देशात सर्वत्र उमटले आहेत. देशात आजपर्यंत अनेक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून मृतदेह जाळण्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पीडितेला श्रद्धांजली देण्यासाठी कोल्हापुरात कॅन्डल मार्च काढला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर एक कडक असा कायदा काढून नराधमांना शिक्षा द्यावी, शिवाय अशा प्रकारच्या घटनांवर कशा प्रकारे आळा बसेल याबाबत पावले उचलावीत अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयापासून शहरातील मिंदू चौकपर्यंत कॅन्डल मार्च काढून या विद्यार्थ्यांनी हैदराबादमधील पीडितेला श्रद्धांजली वाहिली. या कॅन्डल मार्चमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशा मागणीचे फलक हातात घेऊन विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. हैदराबादमध्ये जे घडलं ते अतिशय वाईट होतं आणि अतिशय हृदयद्रावक होतं. त्याबद्दल मी एवढंच सांगेन की आपल्या भारतामध्ये जे आता सुरू आहे, म्हणजे 11 वर्षापासून वयोमर्यादा तर राहिलीच नाहीये कोणत्या मुलीवर अत्याचार करण्याची, तरी दिल्लीतून जी घटना झाली 2006 साली तिथून नंतर एवढ्या घटना घडूनही सरकार काहीच त्याच्यावर हे घेत नाही आहे, अगेन्स्ट त्याचा कायदा करत नाही आहे. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं आणि आम्ही डॉक्टर, आमच्या फील्डमधल्या एका मुलीवर असा अत्याचार होतो ज्याविरुद्ध आवाज उठवणे आमचं काम आहे आणि त्याबद्दल आम्ही उठवला आहे. आता चांगलं काय ते कायदा करावा अशी आमची इच्छा आहे. काय सांगशील आज कॅन्डल मार्च तुम्ही सगळ्यांनी काढलाय? आज जी कॅन्डल मार्च आम्ही काढली आहे तिचा हेतू एवढाच आहे की जे आपल्या भारत देशामधल्या महिलांसोबत मुलींसोबत जे काय अत्याचार होत आहेत ते बंद व्हायला पाहिजेत आणि आपल्या सरकारने त्याबद्दल एकदम कडक असा कायदा काढला पाहिजे की असं करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. कारण आता या प्रकरणाला आपल्याला काही ना काहीतरी उपाय काढला पाहिजे, म्हणजे आपल्या भारत देशातील प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे असं तिला फिलिंग आली पाहिजे.